केंद्र सरकारने साखर उद्योग अडचणीतून बाहेर आणण्यासाठी साखरेचा आयात शुल्क वाढवणं तसंच साखर निर्यातीसाठी अनुदान आणि इंधनात इथेनॉल मिसळण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतलेत. या निर्णयाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याबाबत भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल तसंच ज्येष्ठ साखर उद्योजक बीबी ठोंबरे यांच्याकडून जाणून घेऊयात. शेतकरी नेते म्हणून आपल्याला याबाबत काय वाटतं? माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं मी शतशः ऋणी आहे, आभारी आहे. त्याचं कारण असं आहे की 1931 ब्राझील नावाच्या देशामध्ये उसाच्या मळीपासून पॉवर अल्कोहोल नावाचा द्रवपदार्थ तयार होऊ शकतो आणि हे इंधन म्हणून वाहनामध्ये वापरता येतं याचा शोध लागला. 1931 लागलेला शोध भारतामध्ये याला 2001 उजाडला आणि या देशाचं पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना व्हावं लागलं. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार गेल्यानंतर सोनिया गांधी आणि शरद पवार साहेबाचं सरकार आलं, त्यांनी मात्र इथेनॉलची माती करून टाकली. परत एकदा या देशामध्ये या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी निवडलं, भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये आलं आणि पहिला निर्णय जर काही झाला कोणाच्या बाजूने गेला असेल तर तो निर्णय गेलेला आहे या देशातल्या शेतकऱ्याच्या बाजूने. काय निर्णय झालेले आहेत? निर्णय असा झालेला आहे की 5% वरून 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये वापरायचं. त्यावेळेस म्हणजे 1931 जो शोध लागला होता त्यावेळेस त्याला पॉवर अल्कोहोल म्हणत होतं. आता ते पॉवर अल्कोहोल राहिलं नाही तर ते इथेनॉल झालेलं आहे. इथेनॉल आपल्या वाहनामध्ये म्हणजे पेट्रोलमध्ये मिसळण्याची जी प्रक्रिया आहे ती 5% राहिली 15 वर्षामध्ये, पर ती आता 10% झालेली आहे. 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यामुळं काय काय चमत्कार होणार आहे या देशामध्ये? तर सगळ्यात मोठा चमत्कार जो होणार आहे तो म्हणजे आपल्या देशातल्या वातावरणाचं समतोल ठेवण्यासाठी वाहनामध्ये जे भूगर्भातून निघालेलं पेट्रोल जर वापरलं तर ते पेट्रोल कार्बन डिझेल आणि पेट्रोल कार्बन डायऑक्साईड सोडतं, परंतु उसाच्या मळीपासून उसापासून जे इथेनॉल तयार होतं त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड निघत नाही. तर देशाचं वातावरण समतोल ठेवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका तो निभावत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा 10% इथेनॉल जर वापरायचं असेल तर खरं तर 10%च्या पुढे सुद्धा आज आपण गेलं पाहिजे. का तर ब्राझीलमध्ये 100% इथेनॉलवर वाहनं चालतात. आपल्या देशामध्ये वाहनामध्ये 1 पैशाचं फेरबदल न करता 25% इथेनॉल आपल्याला वापरता येऊ शकतं. जर का या देशामध्ये 1,80,000 कोटी रुपयाचं वर्षाला डिझेल आणि पेट्रोल आयात केलं जात आहे आणि जर त्याच्यापैकी जर समजा 25% जर इथेनॉल जर म्हणजे पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये जर मिसळलं गेलं तर 1,80,000 कोटीचं जे परकीय मूल्य आपण ज्या डिझेल पेट्रोलसाठी खर्च करतो त्याचे 25% कमी होणार. याचा अर्थ जवळपास ते 40-50 लाखाच्या घरामध्ये जाईल, म्हणजे 1/4 म्हणजे 1/4 परकीय चलन वाचू शकते या निमित्तानं. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी काय होऊ शकतात? एक तर पर्यावरणाचा समतोल होतो, दुसरं ग्राहकाला 10 रुपये कमीनं पेट्रोल विकता येतं आणि तिसरं म्हणजे 1 टनाला आता 200 रुपये शेतकऱ्यांना वाढवून देता येतं. दुसरी राहता राहिली गोष्ट म्हणजे हा निर्णय तर चमत्कारिक निर्णय, ऐतिहासिक निर्णय आहे. जे 65-66 वर्षामध्ये ज्या काँग्रेस पक्षाला जमलेलं नाही ते अटलजीच्या सरकारने पहिला निर्णय केला होता आणि त्याच्या पुढचं 5% पाऊल हे अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारने टाकलं होतं आणि 10% पाऊल आमचे निर्णय आम्हीच मोडलो. आता ते 10% गेलेलं आहे. ह्याच्यामुळं देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा फायदा होणार आहे, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 15% इम्पोर्ट ड्युटी ही 40% करण्यात आलेली आहे. याच्यामुळे 1-2 रुपया बाजारामध्ये वाढलं तर वाढलं हरकत नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जो या देशाला तारणारा शेतकरी आहे तो जर जगला नाही तर काय होईल? शेतकरी करणा गेला पेरा तर जग काखील धतुरा अशी म्हण अस्तित्वामध्ये आहे. आणि म्हणून जो लोकाला खो घालतो, फीड फॉर द फीडर, खो घालणाऱ्याला पहिलं खो घालायची भूमिका जर तुम्ही ठेवली तरच हा देश वाचणाऱ्याने तर नाही. गेल्या 10 वर्षामध्ये 1,45,000 शेतकरी जे आत्महत्या केलेले आहेत त्या आत्महत्या होऊ नये अशी जर सगळ्याची इच्छा असेल तर त्या खो घालणाऱ्याला खो घालायचं काम आपल्या देशामध्ये व्हावं लागणार आहे, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. आणि आज जे 3 निर्णय झालेले आहेत, पहिला निर्णय झालेला आहे इम्पोर्ट ड्युटी 15% वरून 40%, अभिनंदनीय गोष्ट.
दुसरी गोष्ट म्हणजे 5% 10% इथेनॉल मिश्रण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या देशामध्ये कारखान्यांना जे 0% 3 वर्ष मर्यादेचं जे कर्ज दिलं होतं त्याची कर्ज मर्यादा म्हणजे कर्ज रिपेमेंटची जी मर्यादा आहे ती 5 वर्ष करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की आता या देशातला ऊस उत्पादक शेतकरी जगेल. आणि मी रामविलास पासवान साहेबांची मंत्री महोदय या भागाचे त्यांची जी मी पत्रकार परिषद ऐकली त्यांनी असं सांगितलेलं आहे की 11,000 कोटी रुपये देणं आहे शेतकऱ्यांचं. ते देण्यासाठी सुद्धा जे पैसे लागतील म्हणजे कारखानदारांचे पैसे परत देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर भारताचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये फार किरकोळ प्रश्न आहे परंतु उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ऊस उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था ऊसावर अवलंबून आहे. आणि तिथं जर समजा एवढी मोठी देणी जर शेतकऱ्याची असतील तर शेतकरी जगेल कसा. म्हणून एकूण या सगळ्या निर्णयानं असं मला वाटतं की दमदार पद्धतीनं देश वाचवायचं, गाव वाचवायचं, शेतकरी वाचवायचं असे जे निर्णय करायचे होते ती जे अच्छे दिन आएंगे असं जे अटल म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी जे सांगितलं होतं ते याला सुरुवात झालेली आहे. काही निर्णय होत होणार आहेत. रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा रूप एक दिवसामध्ये निर्णय बदलणार नाही तर हे निर्णय सगळेच बदलतील आणि या देशातल्या शेतकऱ्याला चांगले दिवस येतील असं माझ्या मनामध्ये शंका नाही. मी गेली 35 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि याचे फायदे काय आहेत ते माझ्या डोळ्याला दिसू लागले आहेत. हे नक्कीच आता सगळ्या देशातल्या नागरिकांना ह्या गोष्टी बघायला मिळतील. ग्राहक बी सुखी व्हावा, देश बी सुखी व्हावा आणि उत्पादन करणारे सुखी व्हावं असे त्रिसूत्री कार्यक्रम मला दिसतंय. आणि या सगळ्या गोष्टीचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे नरेंद्र मोदी सरकारचं आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांचं. आपण या केंद्र सरकारच्या निर्णयाकडे कसं पाहताय? खरं म्हणजे हा जो काही आज केंद्र सरकारनं निर्णय घेतला या साखर उद्योगाच्या दृष्टीनं हा अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असा निर्णय आहे. प्रामुख्यानं इथेनॉल मिश्रणाचा जो विषय आपण सांगितला तो गेली 10 वर्षापासून 5% इथेनॉल मिश्रित करण्याबद्दलचा जो निर्णय होता तो आपण 10% करावा याबद्दल सातत्यानं साखर उद्योग शेतकरी संघटना ह्या पाठपुरावा करत होत्या. परंतु दुर्दैवानं मागच्या केंद्र सरकारनं याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला पण प्रत्यक्षामध्ये मात्र त्याची अंमलबजावणी गेल्या 3 वर्षापासून होत नव्हती. तो निर्णय आज या नवीन केंद्र सरकारनं घेतला. एक यामधला महत्त्वाचा जो भाग आहे की पेट्रोलमध्ये आम्ही जे 5% इथेनॉल मिश्रण करतो त्या 5% इथेनॉल मिश्रणामधून साधारणपणे नेट शेतकऱ्यांना उसाच्या किमतीच्या स्वरूपामध्ये 100 रुपये भाववाढ मिळते. आज 10% इथेनॉल मिश्रण जर आपण स्वीकारलं तर कारखान्याचा तर निश्चितच फायदा आहे परंतु शेतकऱ्यांना किमान 200 ते 250 रुपये प्रति टन उसाला ज्यादा भाव मिळेल. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा जो विषय आपण सांगितला की आज दुसरा एक अत्यंत क्रांतिकारी असा निर्णय झाला तो म्हणजे आयात साखरेवर जे मागच्या सरकारनं 15% आयात शुल्क होतं ते आता 40% लावलेलं आहे. खरं म्हणजे देशांतर्गत आमच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साखर उत्पादन होत आहे. आमच्या जनतेला पुरेल इतकी साखर होऊन आमच्याकडे शिल्लक साखर राहते. अशा परिस्थितीमध्ये साखर आयात करणे हा काही योग्य धोरणाचा भाग नाहीच आहे. तरीसुद्धा मागच्या सरकारनं अत्यंत आयात कमी करून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कच्ची साखर भारतामध्ये आयात होते आणि तीच साखर इथं प्रक्रिया करून देशांतर्गत विकली जाते आणि त्यामुळे इथं उत्पादित होणाऱ्या साखरेवर प्रचंड संकट आलेलं आहे. मागच्या संपूर्ण वर्षामध्ये जवळपास 15 लाख टन साखर भारतामध्ये आयात झाली आणि त्या साखर आयात झाल्यामुळं आणि अंतर्गत साखरेचं उत्पादन हे आमच्या आवश्यकतेपेक्षा जवळजवळ 60 लाख टनानं ज्यादा असल्यामुळं साखरेचे भाव प्रचंड प्रमाणामध्ये कोसळले. मागच्या वर्षी उसाच्या किमती ठरवत असताना आम्ही उसाच्या किमती 2000 ते 2200 रुपये पहिला हप्ता दिला त्यावेळेस साखरेचे भाव 3200 ते 3400 रुपये क्विंटल होते. परंतु 2 महिन्यामध्ये हे साखरेचे भाव हे 2400 ते 2500 रुपये क्विंटलवर आले आणि त्यामुळे साखर कारखान्यांना प्रति क्विंटल 500 ते 600 रुपये नुकसान सहन करावं लागलं आणि त्यामुळं आज देशामध्ये 11,000 कोटी रुपये एवढं प्रचंड मोठं उसाची थकबाकी शेतकऱ्यांचं देणं राहिलेलं आहे. आणि त्यामुळं आता 40% आयात शुल्क लावल्यामुळं परदेशातली साखर आयात होणार नाही आहे आणि त्यामुळं देशांतर्गत साखरेला योग्य पद्धतीचा भाव मिळेल. आणि हे दोन्ही निर्णय साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी या दोघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण म्हटलात की थोड्या बहुत प्रमाणामध्ये भाववाढ होईल
ठीक आहे, याचा थोडासा परिणाम निश्चित होईल. भाव वाढ किती होईल? साधारणपणे किलोला 2 रुपये ते 3 रुपये भाव वाढतील. एक सर्वसामान्य कुटुंबाला महिन्याला 5 किलो साखर लागते. 5 किलो साखरेमध्ये दर 3 रुपये त्याला भाव वाढ झाली तर 15 रुपये त्याच्या मासिक बजेटमध्ये फरक पडेल. परंतु या निर्णयामुळं शेतकऱ्यांना जर 200 रुपये क्विंटल तणाला जर ऊसाचा भाव वाढून मिळत असेल तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे या माध्यमातून 7 ते 8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना ऊसाच्या किमतीच्या स्वरूपामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही निर्णय अत्यंत क्रांतिकारी असे निर्णय आहेत आणि त्यामुळं नवीन केंद्र सरकारचं आणि प्रामुख्यानं मोदी सरकारचं हार्दिक तसं अभिनंदन मी महाराष्ट्रातल्या सर्व साखर उद्योगाच्या वतीनं आणि समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं करू इच्छितो. सध्या तरी अच्छे दिन आने वाले है असा नारा देणाऱ्या मोदी सरकारचं स्वागत राज्यातील साखर कारखानदार करत आहेत. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, रांजणी, लातूर.